नांदेडमध्ये हुंड्याच्या रकमेसाठी एका 22 वर्षीय विवाहिते सासरच्या मंडळीने विष पाजल्याची धक्कादायक घटना घडली. यातील पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगण्यात आले. नांदेडच्या विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मात्र अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. पीडित विवाहितेच्या नातेवाईकांनी विष पाजणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली. परतूर येथील अपेक्षा आनंद खिल्लारे यांचा विवाह 30 नोव्हेंबर 2021 रोजी नांदेड येथील आनंद खिल्लारे यांच्यासोबत झाला होता. काही दिवसात सुखाने नांदल्यानंतर पती आनंद अशोक खिल्लारे, सासरा अशोक खिल्लारे, सासू लक्ष्मी अशोक खिल्लारे यांनी त्रास देण्यास सुरुवात केली. विवाहित ही अहमदनगर येथील बायोटेक येथे शिक्षण घेत असताना सासरच्या मंडळींनी या शिक्षणास विरोध करून तू शिक्षण घेऊ नकोस, घरकाम कर असे सांगून परत बोलावून घेतले व शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार विवाहितेने वडील अण्णासाहेब लोखंडे यांना सांगितला. ते तिला परतूर येथे घेऊन आले. मात्र पुन्हा अपेक्षाचे पती आनंद खिल्लारे यांनी अपेक्षा तू नांदायला ये असे सांगितले. त्यावर अपेक्षा भावासोबत पुन्हा नांदायला गेली असता तुला आम्हाला नांदवायचे नाही, तू का आलीस असे म्हणून सासू सासरा व पतीने विष पाजले. ही घटना वडील अण्णासाहेब लोखंडे यांनी फोनवरून सांगितली असता ते तातडीने नांदेडला आले. विवाहिते शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार करून यानंतर एका खाजगी रुग्णालयात या विवाहितेवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अण्णासाहेब लोखंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेड शहरातील विमानतळ पोलीस ठाण्यात पती सासू व सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी पोलीस पत्नी आहे आणि ही जी पीडित आहे ती पोलिसाची मुलगी आहे, एकुलती एक मुलगी आहे. यांनी हुंड्यासाठीच तिला विष पाजले साहेब, आणि अजून गुन्हा दाखल होऊन आरोपी अटक नाही आहेत. याच्या अगोदर त्यांनी केस आहे का आपले, त्याच्या अगोदर 392 दाखल झालेला आहे, त्याचाही तपास नाही लिंबा पोलीस स्टेशनमध्ये. अजून ह्या आजच्या घटनेत ताज्या घटनेचे तर आरोपीच अटक नाही आहेत. त्यांची हुंड्याची मागणी 20 लाखाची, माझी मागणी त्यांनी अटक व्हावा आणि सगळ्यांच्या समोर 20 लाख रुपये घ्यावे आमच्याकडून. खरंच असं कायद्यामध्ये तर सर पोलिसाच्या एकुलत्या केली असं म्हणल्यानंतर बाकीच्या सर्वसामान्य माणसाचं काय,